राज्य सरकारने सेवानिवृत्त शिक्षकांना 20,000 रुपये मानधन तत्वावर रुजू केल्याचा आदेश काढला. भंडारा जिल्ह्यात शिक्षक रुजू देखील झाले, पण राज्यात बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना सरकार बेरोजगार लोकांवर अन्याय करत असून निवृत्त शिक्षकांना रुजू करण्याचा प्रस्ताव रद्द करावा व बेरोजगार तरुणांना नोकरी द्यावी या मागणीला घेऊन आज बेरोजगार तरुणांसह ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले व राज्य शासनाच्या विरोधात निदर्शने काढण्यात आली. जर हा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला नाही तर जिल्हा परिषदेला ताला ठोको आंदोलन करण्यात येणार आहे. फडणवीस सरकार शेम 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 अजित पवार सरकार शेम 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 राज्य शासन वापस जाओ वापस जाओ वापस जाओ अन्यायकारक निर्णय वापस घ्या वापस घ्या वापस घ्या तरुणांना रोजगार द्या रोजगार द्या रोजगार द्या युवकांना नोकरी द्या नोकरी द्या नोकरी द्या बेरोजगार युवकांना शिक्षकांची नोकरी द्या नोकरी द्या नोकरी द्या. ओबीसी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही जिल्हा परिषद सीओ कडे गेलो होतो. सीओने नकारात्मक उत्तर दिले. त्याच्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदचे अध्यक्ष साहेब युगळे साहेब यांना आम्ही भेट घेतली. त्यांनी असं म्हटलं की तुमच्या या मागणीला आमची जिल्हा परिषदचे पुरे 52 मेंबर समर्थन आहे. जर शासनाने तुमची मागणी जर पूर्ण केली नाही तर आम्ही तुमच्या पाठीशी राहू. तर आम्ही तुमच्या माध्यमातून शासनाला आणि जिल्हा प्रशासनाला सांगू इच्छितो की या 8 दिवसांमध्ये जर तुम्ही निर्णय जर नाही घेतला तर आम्ही जिल्हा परिषदेला ओबीसी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ताला लावू. मी निकेश रेपाडे डीएड बीएड बेरोजगार. आम्ही आज जिल्हा परिषद कार्यालयामध्ये याच्यासाठी आलेलो आहोत की महाराष्ट्र शासनाचा जो 7 जुलै 2023 जो घातक GR आहे त्याच्या संदर्भात शासनाने जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्यांना 20,000 मानधन तत्वावर त्यांना जिल्हा परिषद शाळेवर नियुक्त केले. आमचा असा विचार आहे की त्याऐवजी तुम्ही सुशिक्षित डीएड बीएड बेरोजगारांना जर ती 20,000 मानधन तत्वावर तुम्ही नेमणूक दिले तर त्यांचं भलं होईल. कारण की आज पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षक भरती चालू आहे आणि तुम्ही हा निर्णय घेतला की बेरोजगार जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्यांना रोजगार देत आहात तुम्ही, तर हा शासनाचा याचा आम्हाला विरोध आहे. म्हणून त्यांनी वेगवेगळी कार्यक्रम राबवतात की शासन आपल्या दारी आणि आमचा आहे ती बेरोजगार घरोघरी. या विरोधात काहीतरी झालं पाहिजे. शासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्यांना दूर करून जे बेरोजगार आहेत त्यांना त्याची संधी दिली पाहिजे. आमचा एवढा मुद्दा आहे. जर या गोष्टीला शासनाने आमची दखल घेतली नाही तर आम्ही याचा मोठा आंदोलन करू किंवा उपोषण करू. माझं पूर्ण नाव शारदा सुखरामजी सेलोकर आहे. माझे शिक्षण MA BEd आहे आणि मी शाळेमध्ये शिक्षण शिकवत आहे पण तिथं मानधन फार कमी आहे. त्यामुळे आम्हाला 20,000 मानधनावर घेण्यात आहे. कारण जे निवृत्त आहेत त्यांना पेन्शन सुरू आहे आणि परत त्यांना 20,000 मानधनावर घेण्यात येते हे चुकीचं आहे. सुशिक्षित बेरोजगार हे इतके रस्त्यावर येऊन पडलेले आहेत की त्यांना म्हणजे काय करावं. इतकी बेरोजगारी वाढलेली आहे. त्यांच्या जे सेवानिवृत्त त्यांना पेन्शन न देता मग त्यांना घ्यायचं असेल तर त्यांची पेन्शन रद्द करा पूर्णपणे बंद करण्यात यावे नाहीतर मग सुशिक्षित बेरोजगार यांना घेण्यात यावे. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है. अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है. BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है. हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर.